लोड शेडिंग पुन्हा वाढणार. चीन युरोप पाठोपाठ आता भारतात देखील कोळशाच्या अभावी वीज निर्मात्या कंपन्यांचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. एकूण इंधन, वीज आणि कोळसा यांचे संकट तीव्र होत असल्याने लोड शेडिंग पुन्हा वाढणार असल्याचे दिसत आहे. संकट येण्याचे कारण काय? देशात कोळशाची तीव्र टंचाई, कोळशाच्या आधारे वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अडचण. देशात 135 वीज निर्मिती कंपन्या कोळशावर अवलंबून, 80% कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा. कोळशाची टंचाई का? कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोळशाच्या किमती विक्रमी स्तरावर आहेत. देशांतर्गत कोळशाच्या किमतीतील तफावतीमुळे वीज कंपन्यांसमोर संकट. चीनमधील संकट. चीनमध्ये कोळशाच्या खाणींचा आढावा घेतला जात नसल्याने उत्पादन घटले. कोळशाच्या टंचाईमुळे वीज निर्मिती कमी झाल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. चीनमध्ये आता स्थानिक थर्मल कोळशाला महत्त्व प्राप्त. 44% चीनी कंपन्यांना याचा फटका बसला आहे. युरोपातही वीज संकट. थंडीची चाहूल लागल्याने विजेची मागणी वाढली, मात्र पुरवठा घटला. नैसर्गिक वायू निर्मिती, सौर ऊर्जा आणि पावन ऊर्जेत घट झाल्याने युरोपात वीज संकट. त्यात ब्रिटनमध्ये इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने संकट अधिक गहिरे.